बातमी साताऱ्यातून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विरोधकांसह सरकारी अधिकाऱ्यांना इशारा दिलाय. सत्तेचा मास करू नका, जाणीवपूर्वक त्रास देणं बंद करा, आम्ही कधी सत्तेत आलो हे कळणार सुद्धा नाही असा इशारा अजित पवारांनी देऊन टाकला. साताऱ्याच्या मारडीत भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना थेट खडे बोल सुनावले. आमच्याकडे सगळ्या संस्था होत्या, पण कधी आम्ही सत्तेचा मास केला नाही असं अजित पवार म्हणाले. आमच्याकडे पण केंद्रामध्ये पवारसाहेब कृषी मंत्री असताना केंद्रातली सत्ता होती, राज्यातली सत्ता होती, जिल्ह्यातली जिल्हा बँक होती, जिल्हा परिषद होती. जवळपास एका दुसरी सोडली तर सगळ्या पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होत्या, बाकीच्या संस्था देखील होत्या. परंतु कधी आम्ही सत्तेचा मास घेतलेला नाही. सत्तेपायी आम्ही आमच्या असणाऱ्या विरोधकांना पण कधी त्रास दिला नाही. अधिकाऱ्यांनो, सगळ्या कर्मचाऱ्यांनो, राज्य सरकारच्या कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचे काम करण्याचा प्रयत्न करू नका. दिवस बदलत असतात, कधी परत आम्ही तिथे येऊन बसून काढणार पण नाही. त्यांना ही भीती आहे की आता त्यांचे कार्यकर्ते जहाज बुडताय पाहून उड्या मारून मारून दुसऱ्या जहाजामध्ये जातील, म्हणून कार्यकर्त्यांना दिलासा देण्याकरता त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. असं वक्तव्य करत असतात, ठीक आहे.